विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या मालट्रकने मोटरसायकलला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली आहे. ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तांबलवाडी टोल नाक्यावर मंगळवारी 8 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेली महिला तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील राणी आनंदा बडणे वय वर्ष 23 या गंगेवाडी सोलापूर येथे भावासोबत मोटार सायकल वरून सोलापूरकडे जात असताना रॉंग साइडने समोर येणारा मालट्रक क्रमांक KA16C1213 या मालवाहतूक ट्रकने रॉंग साइडने येऊन मोटार सायकलला जोराची धडक दिली आहे. झालेल्या अपघातात पाठीमागील चाकाखाली चिरडून राणी आनंदा वडणे वय वर्ष 23 ही महिला जागीच ठार झाली आहे. अपघात घडताच ट्रक चालक फरार झाला असून मयत महिला राणी वडणे हिच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. अपघात हाकेच्या अंतरावर घडूनही पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. या अपघाताची नोंद तांबलवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. न्यूज 15 मराठी साठी दादासाहेब काडगावकर तुळजापूर उस्मानाबाद.